नमस्कार. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज प्रथमच मी तुमच्या भेटीसाठी येत आहे. मला तुमचं प्रेम आणि पाठिंबा सदैव मिळाला आहे. इथून पुढे असाच मिळत राहो हीच माझी सदिच्छा. निमा देवी, आपण महानगरपालिकेच्या नगरसेविका आहात, तसेच कनवाळू समाजसेविका देखील आहात. हो ना, म्हणूनच या शहरातील लोक मला भरघोस मत देऊन त्यांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ करतात. हे मात्र अगदी खरं आहे निमा देवी. पण मॅडम, मला एक सांगा, आज पत्रकार परिषद असून देखील आपले कार्यकर्ते कुठे दिसत नाहीत. मॅडम, आपल्याला थोडंसं विसंगत नाही का वाटत? नाही, कारण कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत मिरवण्यापेक्षा आपला वेळ समाज कार्याच्या सेवेसाठी खर्च केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून कार्यकर्त्यांनी मला घरात भेटण्यापेक्षा मला कार्यालयातच भेटावं असं मी त्यांना निक्षून सांगितलंय. आज महिला दिन आहे, तर यामागे आपले प्रेरणास्थान कोण आहे? सावित्रीबाई फुले, जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई या माझ्या आदर्श प्रेरणास्थान आहेत. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देऊन आत्मसन्मानानं जगायला शिकवलं. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनं तर स्त्री ही अबला नसून प्रसंगी रणरागिणी ही बनू शकते हे जगाला दाखवून दिलं. खरं आहे आपलं म्हणणं मॅडम. सुस्वराज्याचं स्वप्न पाहतच त्या मातेनं आपल्या शिवबाला तसं बाळकडूच पाजलं, त्याला आदर्श राजा बनवून स्वराज्याचं तोरण बांधलं. इतकं असूनही आज स्त्रियांची अवस्था काय आहे? त्या रोज नवनवे अत्याचाराला बळी पडत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना पुरुषावर अवलंबून राहावं लागतं. समाजाच्या कुटुंबाच्या छळाला त्यांना सामोरं जावं लागतं. अन्याय, अत्याचार, बलात्कार होऊन देखील त्यांची मुस्कटदाबी केली जाते हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं याविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. तिला तिचा प्रत्येक हक्क मिळालाच पाहिजे. म्हणूनच मी माझं सर्वस्व पणाला लावत आहे. आपल्या या सत्कार्यात आम्ही सर्व पत्रकार आपल्या पाठीशी आहोत मॅडम. आणि हो, आज संध्याकाळच्या पार्टीला सगळ्यांनी आलं पाहिजे बरं का? आमच्या बायका तर सकाळपासूनच मेकअप करून बसल्या. काय रे राहुल, कुठे आहे तुझी बायको? अगं, नाश्ता करते आपल्यासाठी. अरे बघ, पेपर काय वाचत बसलास? हाक मार ना तिला. मानसी, अगं झालं की नाही तुझं? आले आले. काय ग, किती वेळा सांगितलं तुला मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी लागतात म्हणून? वेळेची किंमतच नाही हिला. आई अहो, असं काय करताय? नेहमीच्या वेळेवरच झालंय सगळं. बोलली उलटून. आणि तुला हजार वेळा सांगितलं मला आई म्हटलेलं अजिबात आवडत नाही म्हणून. चुकलं आई. पण मी म्हणते चूक होतेच कशी? असले संस्कारच नाही. गावढळ आई बाप असल्याचा परिणाम आहे हा सगळा. माझ्या चुकीसाठी माझ्या आई वडिलांना का दोष देताय? बोलीस परत. झिंजा उपटून हातात देईन तुझ्या. राहुल, सांग तुझ्या बायकोला फार शेपाळून गेली ही. कुठून अवदस आठवली आणि असलीसून पदरात घेतली कुणा? गाई नाश्ता तरी घाल तुझ्या बायकोच्या मड्यावर. कशी येते? आई बाबांनी किती आनंदाने माझं लग्न लावून दिलं. त्यांना वाटलं होतं की या घरात आपली मुलगी आनंदाने नांदेल म्हणून. आणि तू सुद्धा माझा सुखी संसार पाहण्यासाठीच माझ्यासोबत इथे आलास ना बाळकृष्णा. तू माझा सखा आहेस, सोबती आहेस आणि तूच माझा पाठीराखा आहेस रे बाळकृष्णा. कळत न कळत माझ्याकडून चुका होत असतीलही, पण तू मला सांभाळून घे. मला मार्गदर्शन कर.
माझं दुःख हलकं कर रे, माझं दुःख हलकं कर। आणखी एक बाळकृष्ण, मला मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या आई वडिलांना मी कधीही कमीपणा येऊ देणार नाही, कधीच नाही। मामांजी चहा। थँक्स। एकही ड्रेसला इस्त्री नाहीये, एकही ड्रेस चांगला नाहीये। तुला काय सांगितलं मी, सगळ्या कपड्यांना इस्त्री करून ठेव म्हणून ना? वंश, सगळ्या कपड्यांना इस्त्री केली होती मी। ही अशी इस्त्री करता? कुणी शिकवलं तुला असली इस्त्री करायला? पुन्हा करून देऊ का? एक काम धड करता येत नाही तुला? काय काय काम असतं ग तुला दिवसभर? ए बेटा, काय झालं काय तुला? बघा ना पप्पा, एक काही कपड्याला इस्त्री नाहीये, कुठले कपडे घालून जाऊ मी? अरे पण तुझा अंगावरचा ड्रेस छान आहे की? शी, हा ड्रेस सगळे हसतील मला। का बरं हसतील? अहो, टिपिकल काकूबाई दिसते मी या ड्रेस मध्ये। अगं, कोणी सांगितलं तुला? सांगायला कशाला पाहिजे, माहितीये मला। वंश, एक सांगू, माणसाने खावं स्वतःच्या आवडीचं, पण ल्यावं मात्र दुसऱ्याच्याच आवडीचं। हॅलो, तुझं ते गावठी तत्वज्ञान ना मला शिकू नकोस काय? अगं, खरं तेच सांगते ती, पण हिला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला कुणी सांगितलं? अगं, पण तुला कॉलेज मध्ये जायला उशीर होतो ना। खरंच की? पण हिला सांगू ठेवा पप्पा। सुनबाई, तुझ्या नंदेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, अजिबात तिचं बोलणं मनावर घेऊ नको। मॅडम येऊ का? या या या, बोला, काय सेवा करू मी आपली? मॅडम, आम्ही मोठ्या नगर मध्ये राहतो, तिथं गटराची व्यवस्था नसल्यामुळं पाणीही तुटतं, पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही, तर मग आम्ही काय करायचं आता? अहो, पण तुमच्यापैकी कित्येक लोक म्युनिसिपल टॅक्स भरत नाही, त्याचं काय? अहो, जर आम्हाला सुविधा मिळत नाही तर टॅक्स कसा भरायचा? पण तुमची अर्धी अधिक वस्ती घुसखोरीनं भरलेली आहे, आणि तिकडे अनेक अनैतिक धंदे चालतात, शिवाय एक गठ्ठा मत तुम्ही अपोजिट पार्टीना दिली। मॅडम, आमची चुकी झाली, तेवढी झोपडपट्टी हटवण्याची ऑर्डर मागे घ्याल तर मेहरबानी होईल। अहो, नाही म्हणजे मेहरबानीच म्हणजे, ठीक आहे ठीक आहे, पण तुमची तेवढी तयारी असली पाहिजे ना। आमची सगळी तयारी आहे, तुम्ही फक्त इशारा करा। ठीक आहे, मग तुम्ही माझ्या मुलाची राहुलची भेट घ्या, तो तुम्हाला सांगेल। हो हो हो, बर, निघा तुम्ही। बेटा, केरसून ठेव आणि ठेवून बैस। हे बघ। काय म्हणताय मामांजी, म्हणजे काही काम होतं का? तुला असं मुलकर्णी सरकार आपताना पाहिलं ना, खूप वाईट वाटत। मामांजी, हो, कष्ट कसले त्यात, आपल्या घरचंच काम आहे ना हे। चार चार मुलकर्णी ठेवायची ऐकत असताना तुला असं दिवसभर बोलकरणी सरकार राबावं लागते, त्याचं कारण माहितीये? मामांजी, मी आल्यामुळे त्यांना कदाचित गरजच वाटली नसेल मोलकरणीची। तेही खरंच, पण घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना कळू नये हे त्यामागचं खरं कारण। मामाजी, पण आपल्या घरातल्या गोष्टींवर आपणच पांघरून घालायला नको का? अगबाई, मी काय बोलत बसले इथे, बरीच कामं पडलीत मला, नंतर बोलू आपण निवांत। आलेच मी। किती साल साहेब, मुलगी अगदी सरळ विचारांची। मॅडम, आत येऊ का? या या जगदाळे बाई,
मॅडम, या जगतापताई त्यांची सासू यांना खूप छळते हो. असं का? मला दोन दोन दिवस उपाशी ठेवतात, गुरांसारखं काम करून घेतात. काळजी करू नकोस, मी तुझ्या सासूला चांगला धडा शिकवते. अगं निमा देवीचा शब्द मोडला तर मी त्यांच्या घरावर मोर्चा नेईन. त्यांना या शहरात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण त्यामुळे मला काही त्रास तर होणार नाही ना? अगं तू तर माझी मुलगी आहेस, पण त्यांनाही जास्त त्रास देऊ नका. आता बोला. अगं मी काय करू शकते? मी तुला सांगितलं ना, तू काळजी करू नकोस. आता तुझे सगळे प्रॉब्लेम्स मिटलेत असं समज. काय बरं? काय मेकॅनिक साहेब, गाडी सुरू होईल की नाही? नाही साहब, गाडी तो दुरुस्त होने वाली नहीं है. बहुत कोशिश कर रहा हूँ. अब एक काम करो कि आप नहीं ले लो गाड़ी. हेलो हेलो, मी बोलते. हाँ, काय झालंय? गाड़ी बंद पडली आहे. गाड़ी बंद पडली, मी काय करू? काहीतरी व्यवस्था करा. अरे काय व्यवस्था करणार? आओ एखादी रिक्षा घेऊन ताबडतोब या. समजलं ना? या ताबडतोब रिक्षात ना. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. उशीर करू नका. हो म्हटलं ना. ए मानसी, मानसी कुठे मेली कुणास ठेव की? अगं घरात आहे. शुभ बोल, तिथी सांजेची वेळ आहे. तुम्ही गप्प बसा, तुमच्या अशा वागण्यानं एक दिवस डोक्यावर चढून बसेल ती. मानसी आले आले. ए मानसी, बहिरी झाली की काय? अगं स्वयंपाक करीत असेल. स्वयंपाक ह्या वेळेला? फार मोठं काम असल्याचं आव्हान ते झालं. हॅलो. हा हॅलो आई. बोल राहुल. अगं ते मेकॅनिक सांगतायत गाडी दुरुस्त होणार नाही म्हणून. का रे? किती वेळा दुरुस्त करणार म्हणतात ते? आता काय करणार? ही इथे गाडी सोडून मी येईल. आठवण निघतोय. ये लवकर. ओके. मी निमा देवी बोलते. काय? अच्छा अच्छा. हो हो, तुम्ही उद्या ऑफिस मध्ये भेटा. 10 नंतर केव्हाही? हो हो, ओके. मानसी. हा राहुल बेटा, काय झालं रे? काय म्हणतो मेकॅनिक? काय म्हणणार, अशी खटारा गाडी किती दिवस चालवणार म्हणला तो? एवढी मोठी नगर सेविका आणि खटारा गाडी, मी नाही चालवणार तर? बरं का राहुल, तुझी आई नगर सेविका होण्याआधी आम्ही वेळ प्रसंगी 2-2 किलोमीटर चालायचो आणि पैसे वाचवायचो. तुझी आई आता नगरसेविका झाली आणि सत्तेबरोबर पैसाही हातात आला आणि भूतकाळ विसरली. भूतकाळ विसरली? काय दिलं हो तुम्ही मला? दाग दागिने नाही, कसली हाऊस मौज नाही. तुमच्या तुटपुंजा पगारावर सगळा रेटा चालवलाय मी. खरंय, पण त्यावेळी आपण जास्त सुखी होतो. कसलं आलंय डोंबल्याचं सुख? खरं सुख आज आपण इथं भोगतोय माझ्या राज्यात. बरोबर आहे पप्पा, अहो लक्ष्मीची कृपा आहे आपल्यावर आणि मिळालेल्या संपत्तीचा उपयोग केलाच पाहिजे. काय काय? मग काय तर? बर का, मानसीच्या शुभपावलानं या घरात ऐश्वर आलं, लक्ष्मी आली. मानसी या घरात आली आणि तुझी आई नगरसेविका झाली. पण त्या लक्ष्मीची आज काय अवस्था आहे तुला माहितीये? पुरे झालं तुमच्या लक्ष्मीचं कौतुक. आता तुमची लक्ष्मी आली ना तर वर पाठवून द्या गरम पाणी घेऊन. काय होणार या पोरीचं कळत नाही. हे बघ, 23 तारखेचा महिला मंडळाचा कार्यक्रम चुकवायचा नाही, कारण गरीब महिलांच्या कल्याणासाठी. पाणी 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 डोक्यावरून वाहत चाललंय. राहुल, ह्या लक्ष्मीच्या माहेरी फोन लाव आणि हिला सांग बापाकडून नव्या गाडीसाठी पैसे मागव म्हणून. अहो नका मागू पैसे. अहो ऐका ना. हा हॅलो. कोण? नमस्कार, हा मी राहुल बोलतोय. हा बोला. अहो आमची गाडी खटारा झाली हो, नवी घ्यावी म्हणतो. घ्या म्हणजे? अहो पैसे नाही लागत का? पैसे तयार ठेवा. अहो पण एवढे पैसे? हा पूर्णच पैसे. कसं शक्य आहे? मी 4 दिवसात येतो मानसीला घेऊन पैशासाठी. मी सांगते त्यांना. आई मी मानसी बोलते. हा बोल बेटा मानसी. हे बघ अजिबात पैसे देऊ नका तुम्ही त्यांना. हॅलो 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 मानसी. Thank you.
मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ, मानसीच्या सासूबाईंनी आपल्याकडे निवडणुकीसाठी पैसे मागितले, आपण दिले, त्या निवडणूक जिंकून देखील आल्या, पण पैसे परत देण्याविषयी काहीच बोलत नाहीये. आणि लग्नात तर काय आपण कमी खर्च केला का? काही म्हणून काही कमी पडू दिलं नाही. हे बघ दीपा, आपण जे केलं ना ते मुलीच्या प्रेमा खातर आणि जगरहाटी म्हणून, पण आता जावयाला गाडी हवी आहे, पैशाची मागणी वाढतच चालली आहे. अग आपल्याला सुद्धा आपला संसार आहेच की? पण आपण नकार दिला आणि त्याने मानसीचा छळ केला तर? दीपा, त्या दिवशी अचानक फोन बंद झाला ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल तुटली. मला मला एक कळत नाहीये, ही माणसं असं का वागतायत? यांना पैशाची काय कमतरता आहे? काही म्हण पावणे एवढे लालची असतील असं मला वाटलं नव्हतं. म्हणूनच तर भीती वाटते हो, रोज एक एक बातमी कानावर येते. आपल्या पुरीच्या बाबतीत असं काही घडणार नाही ना? हे अगं बाई, साध्या कल्पनेने अंगावर शार येतो. तुम्ही काही करा, घर विका, दागिने विका आणि त्यांना पैसे आणून द्या. आपल्या पोरीच्या सुखापेक्षा हे महत्वाचं नाही आपल्याला. अगं असं काय करतेस दीपा, आपल्या आशूचा देखील विचार करायला हवा. किती लहान आहे तो, त्याच्या भवितव्याचा विचार मला करायला नको का? त्याचा आपल्याबरोबर काही हो, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही स्वतः जाऊन त्यांना पैसे नेऊन द्या. ठीक आहे, पण हे शेवटचं. नमस्कार महादेव. अरे तुम्ही हो? सॉरी, वाचत होतो ना म्हणून लक्षात नाही आलं. इट्स ओके. निमा, ए निमा, मानसीचे वडील आले, जरा लवकर ये. अय्या बाबा, बसा ना, असे होय का? बसा. थँक यू. पाहुणे रिकामे हातानच लेकीला भेटायला आले की काय? नाही नाही, असं कसं होईल, तुम्ही मागणी केल्याप्रमाणे हे बघा ना, सगळे पैसे घेऊनच आलोय. नाही नाही, असू द्या असू द्या, ठेवा. मानसी, मानसी कुठे दिसत? ती नवऱ्याबरोबर फिरायला गेली रात्री उशिरा. पप्पा, तुम्ही अजून औषध घेतलं नाहीत ना? चला बघू आतमध्ये, आधी औषध घ्या. आलो, चला बघू. बर तर निघू मी. बर, मी सांगते मानसीला तुम्ही येऊन गेल्याच. ठीक आहे, मग निघतो मी. आहो तुम्ही थांबला असतात, पण ती नवऱ्याच्या मित्राच्या कार्यक्रमाला गेलीये, ती दोघं रात्री केव्हा येतील कुणास ठेवू? आणि माझी पालिकेची मीटिंग आहे, यांची तर काय आरामाची वेळ झाली. तुम्ही एकटेच थांबला असतात, पण बरं दिसत नाही ना ते. नाही काय मॅडम, मानसीची भेट झाली असती तर मनाला बरं वाटलं असत. अहो तुमची आणि जावई रात्री केव्हा येतील याचा नेम नाही. ठीक आहे, निघतो मी. मी तिकडेच चाललंय, वाटेत वाटल्यास तुम्हाला सोडते कुठेतरी. नाही त्याची गरज नाहीये, मी जाऊ शकतो. थँक यू. बाबा, ताईने काय दिलंय माझ्यासाठी? अरे काय दिलंय म्हणजे काय, हे बघ ना काय काय दिलंय. खेळणी दिली आहेत तुझ्यासाठी, खाऊ दिलंय तुझ्यासाठी, आणि शिवाय हे बघ कपडे सुद्धा दिले आहेत बघ. अरे बाबा, मजा आहे तुझी. छान आहे बाबा, मी घालून पाहू? हो नक्की घाल. हे घे, घाल, हे घेऊन जा. बरं. काय मानसी कशी आहे? मानसी कशी असणार? काय मानसी आनंदात आहे ना? असणारच का? म्हणजे तिला काही त्रास आहे का? दीप कोणास ठाऊक. तू स्पष्ट बोला ना, काय लपवत आहे माझ्यापासून? कशी आहे माझी लेक? दीपा, मानसीची आणि माझी भेटच झाली नाही. काय अगं,
तिच्या सासूने मला साधं चहा पाण्याचं सुद्धा विचारलं नाही. त्यांना आपल्याबद्दल असलेली ही अनास्था बघून मी तसाच तसाच माघारी फिरलो. बघ, तुला तुला सांगतो दीपा, मानसी नक्की घरात होती पण त्या लोकांना तिची माझी भेटच होऊ द्यायची नव्हती. दीपा, मानसी खरंच चुकलं माझं, तुझ्या सोबत असं वागायला नाही पाहिजे होत. काय वाटलं असेल बाबांना, मला सांगा काय चुकलं त्यांचं. तुम्ही लेकीची साधी भेटही घडवून दिली नाही त्यांच्याशी, तुम्ही मागितलेली रक्कम घेऊन आले होते ना ते. मला माहिती आहे माझ्या सुखासाठी ना त्याने नक्कीच कुठून तरी कर्ज काढून ते पैसे उभे केले असणार. तुम्ही साधी माणूसकीही दाखवली नाही तो त्यांना. का वागलात असे तुम्ही? आम्हाला भीती वाटत होती ग. भीती कसली? मी त्यांना काहीतरी सांगेन याची. काय सांगणार मी त्यांना, आणि काय सांगून उपयोग तरी आहे का त्याचा? शेवटी तुम्ही ना खूप मोठी माणसं आहात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी राजकारण खेळणारच. नाही खरंच चुकलो मी, मला माफ कर. हवा तर पाया पडतो मी तुझ्या. अहो हे काय करताय? खरोखरच माझ्या वागण्याचा पश्चाताप होतो मला. पण हे असं एकदम पाया पडणं म्हणजे म्हणजे काय वाटेल बाळाला? बाळाला कुणाचं बाळ? अहो असं काय करताय? आपलं बाळ. काय सांगतेस काय मानजी? अहो खरंच मानुषी आज मी खूप जाम खुश आहे, आणि आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो यापुढे तुला कसलाही त्रास होणार नाही, तू फक्त आनंदी आणि आनंदीच राहायचे. राहुल. ए दीपा. अगं तुम्ही केव्हा आलात? अगं तुझं लक्ष कुठे आहे? ए बेडा भाई. अगं काय आहे तुझं, काय चाललंय काय, आणि कसली कसली एवढी काळजी करतेस? मानसीची काळजी वाटते हो. तिची काय काळजी करायची, मस्त मजेत असेल की ती? आई असतात ना तर असं बोलला नसतात. खरं खरं आहे तुझं. काय दीपा, तू तुझं मातृत्व शब्दातून व्यक्त करू शकतेस. तुझं दुःख, तुझं शल्य अश्रून वाटे हलक करू शकतेस. पण एका बापाला ते नाही करता येत, त्याला कर्तव्य कठोर राहावंच लागतं. दीपा काय आहे, मुलीचं दुःख असं डोळ्यासमोर दिसत असून सुद्धा तिच्या भावी सुखासाठी डोळ्यामध्ये असा आनंद दाखवावाच लागतो, व्यक्त करावाच लागतो. एक आश्वासक भरोसा देऊन तो जणू तिचं सांत्वन करत असतो दीपा, आणि त्यामुळेच तिच्या भावी संसाराची वाटचाल सुरळीत होते. बघ, मी तुम्हाला समजू शकले नाही हो, मला माफ करा. आई आतून मायेचा हात देते, वडील वरून थोपटतात, त्यामुळेच मुलांच्या खऱ्या जीवनाला आकार मिळतो. दीपा, शेवटी रोपट्यांना सुद्धा उन्हाची गरज असतेच ना ग, पण ते ऊन जास्त प्रखर असूनही चालत नाही, कारण शेवटी उन्हाला सुद्धा सावलीची गरज लागतेच ना ग. हॅलो आई, आई मी मानसी बोलते. हा बोल बेटा मानसी, कशी आहेस तू? मस्त मजेत. खरंच देवाने गाणं ऐकलं आणि देव पावलाच म्हणायचा. बघ स्वतःची काळजी घे आणि आनंदात राहा. आई मी आनंदातच आहे ग, तू नको काळजी करूस माझी. बरं मग मी त्याला पाठवते. नाही म्हणजे आई अगं तू इतक्यात नको पाठवूस त्यांना, म्हणजे मी सांगते तुला कधी पाठवायचं ते, तेव्हाच पाठव. बरं बाई मग फोन करते, मग काय लागलं सवरलं तर निसंकोचपणे सांग. काय हो ग, किती काळजी करतेस, आणि हे बघ इतक्यात काही करू नकोस माझ्यासाठी. अगं हो. अरे आई नमस्कार करते. लवकर आई येतो. आयुष्यमान या या, चल मानशी चल. वा दादा कुठे चालला दोघं? मी येणार तुमच्या सोबत. अगं तू काय करणार त्यांच्या बरोबर जाऊन? काय करणार म्हणजे काय?
त्यांच्यावर लक्ष नको का ठेवायला? अगं ती दोघं लहान काय लक्ष ठेवायला? ते काय नाही, मी जाणार म्हणजे जाणार. बरं आता ती एवढं म्हणते ना, मग नेऊया आपण तिला आपल्यासोबत. बघ बघितलं दादा, म्हणजे वहिनीची सुद्धा काही हरकत नाही, मी येणार. अगं शिवानी हा काय वेडेपणा. अगं तू बोर होशील त्यांच्या बरोबर. हे बघ तू माझ्या बरोबर चल, म्हणजे की नाही एक छानशी गिफ्ट घेऊन देईन. वाव मग तर मी तुझ्या सोबतच येणार. बाय. चला बरं झालं आपण मोकळे झालो. येतो. अग हो ग हो. काळजी घे आई. मानसी आईशी बोलतेस? हो. अगं तुझं झालं असेल बोलणं तर मलाही बोलायचं तुझ्या आईशी. घ्या ना बोला ना. हॅलो. हा बोला बिहेन बाई. अभिनंदना. कशा तुम्ही? अहो कशा आहात? बरी आहे. अहो आम्ही अगदी आनंदात आहोत. अहो बिहेन बाई कळलं ना, आता आपण दोघी आजी होणार आहोत. मानसीची काळजी वाटते? नाही 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 नाही, तुम्ही मानसीची अगदी काळजी करू नका. तुम्ही आता मग कसली काळजी? अहो आमचा कुलदीपक तिच्या सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये आहे, तेव्हा आम्ही सगळे मिळून डोळ्यात तेल घालून काळजी घेणारच. ओके. अच्छा बाय.